देव दिवाळी म्हणजे देव दीपावली, त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त हा सण महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात साजरा होतो, परंतु आता संपूर्ण महाराष्ट्रभर, राज्यभर, देशभर, देशाच्या बाहेर जगभर या देव दिवाळीला महत्व आहे, धार्मिक महत्व। या दिवशी देवदेवतांची दिवाळी असते असे मानले जाते। या दिवशी बळीच्या राज्यातून श्री विष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशी ही समजूत प्रचलित आहे। या दिवशी गंगा नदीत स्नान करणे आणि संध्याकाळी नदीत दीपदान करणे पवित्र आणि पुण्य देणारे मानले जाते। कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवसही दिवाळी असते। कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी। या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो। चतुर्मास्य समाप्तीनंतर लग्नांचे मुहूर्त निघायला लागतात। सुरुवात तुळशीच्या लग्नाने होते। एकादशी ते पौर्णिमा या पाच दिवसापैकी कोणत्याही एका दिवशी घराघरातून उसाच्या दांडक्याने मंडप घालून त्यास तुळस आणि बाळकृष्ण यांचे विवाह संपन्न होतात। बाळकृष्ण मूर्ती किंवा पूजेतील शाळेग्राम यांच्याशी तुळशीचा विवाह लावला जातो। अशीच एक येवल्यातील परंपरा जी विधिवत हिंदुत्वाला मानणारी वर्षानुवर्षापासून देव दीपावली साजरी करत आलेले कार्यकर्ते महादेव मंदिराचे कमिटी सदस्य यांनी येवल्या शहरातील मंदिरात आज देव दीपावली साजरी केली। बघूया त्यांनी कुठल्या पद्धतीने दीपावली साजरी केली, आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतोय। याप्रमाणे येवल्याच्या ऐतिहासिक सुसंस्कृत पद्धतीने येवल्यातील नागरिकांनी, येवल्यातील महिलांनी, येवल्यातील मुलींनी, येवल्यातील बालगोपालांनी देव दीपावली साजरी केली। ती तब्बल 501 दिव्यांचं प्रवजल करून, दिवे लावून, 501 दिवे लावून सदर महादेव मंदिर हे जगमगीत करण्यात आले। सालाबादप्रमाणे याही वर्षी उत्साहपूर्वक त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त देव दीपावली साजरी करण्यात येते आणि ती यंदाही अतिशय उत्साहपूर्वक दीपावली साजरी करण्यात आली। ते आम्ही आपणास दाखवण्याचा प्रयत्नही केलेला आहे आणि आपण बघतही आहात। चित्रामध्ये अतिशय सुंदर असं महादेव मंदिर येवला येथील आपण बघत आहात त्रिपुरारी दीपावलीनिमित्त। त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली। आज येवलातील गंगा दरवाजा परिसरातील महादेव मंदिर येथे समस्त महिला, भगिनी, बालगोपाळ यांच्यासह पुरुष वर्गाने उत्साहात त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात आली। या प्रसंगी महिलांनी महादेव मंदिर येथे आकर्षक सुंदर अशी अखंड भारत रांगोळी, रांगोळीचे रेखांकन लहान लहान चिमुकल्या मुलींनी रांगोळीचे रेखांकन त्रिपुरारी पौर्णिमाचे देव दीपावली निमित्त काढण्यात आले। त्या 501 दिव्यांचं प्रयोजन करून महादेव मंदिर प्रकाशमय करीत देव दीपावली साजरी केली। यासाठी सुहास घाटकर, ऋषिकेश घाटकर, शिवम घाटकर, चंद्रकांत तुगे, नारायण घाटकर, अंकिता घाटकर, श्रद्धा सरजे, जान्हवी घाटकर, सौ शशिकला तुंगे, सौ अनिता विधाते, सौ जयश्री घाटकर, सौ पूर्वा घाटकर, वैष्णवी तुंगे, ओंकार घाटकर, स्वरा सरजे, जगनपोळ इत्यादी लहान मोठे श्री पुरुष इत्यादी यांनी परिश्रम घेतले। त्याचप्रमाणे डमरू वाजवून महादेव ची आरती करून या ठिकाणी गंगाधरस्थित उत्साहात देव दीपावली साजरी करण्यात आली। सॅनिट काही लोकांचे दामोदर घाटकर यांनी स्थापन केलेले आहे। आपण जर त्या दरवाज्यावर बघितलं तिथे घंटी लावलेली, तिथं त्या मंदिराची स्थापना झाली 1920 साली आहे। मंदिराची स्थापना झालेली 102 वर्ष जुनं मंदिर असून हा महादेव नवसाला पावतो अशी येवल्याच्या पंचक्रोशीत ख्याती आहे। त्याच्यामुळे ह्या मंदिरात शिवरात्रीला, श्रावणात आणि इतर सोमवारी बी खूप गर्दी असते। हे आम्ही सर्व मंदिराचे समितीचे कार्यकर्ते हे आम्ही इथे 5 ते 7 वर्षापासून दर देवदिवाळीला म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला आम्ही दीपोत्सव साजरा करीत असतो।
आज सर्व भक्तांच्या याच्याने एक अखंड भारताचा इथं दीपोत्सव साजरा केलेला आहे आणि संपूर्ण मंदिरभर 500 पंक्तींची आरास इथे करण्यात आलेली आहे. मंदिरामध्ये आपण कार्तिक पौर्णिमेनिमित्त आपण 500 पंक्तीचं अरेंजमेंट केलेले आहे. त्यात आपण अखंड भारताचा नकाशा काढला आहे. आपले मुक्तानंद शाळेचे राहुल सर यांनी आपल्याला तो नकाशा काढून दिला आहे. त्यानंतर आपण त्यात भगवा कलर भरून पूर्ण अखंड भारताचा नकाशा काढलेला आहे. शिवाय आपण दीपोत्सव साजरा करतोय, त्यात मला भरपूर सगळ्या फ्रेंड्सने मदत केलेली आहे रांगोळी काढण्यासाठी.